आजकाल चालत चालत चालले लोकेशनला, कारण लोकेशन जवळच आहे कल्याणला. ए तुम्ही लावलंय मला नाक. ए बाबा तू लावलंय चल. मला नाक फक्त एकच गोष्टीचं आहे. कसला मुश्किल कर दे जीना. आज एक नंबर है. नमस्कार फॅमिली, मी राहुल दिलीप कॉटकर तुमचा पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आज आहे 18 तारीख, 18 सप्टेंबर, आणि आता उद्या आहे गणेश चतुर्थी, आणि आज आदला दिवस आहे त्याच्या, आणि आज जरा धांदल असते त्यामुळे आपण एकच कॉल घेतलेला, पण आता दुसरा आलाय अर्जंट तो पण घेतलाय, जरा टाइम ऍडजस्ट झाला त्यामुळे. म्हणजे आता आपल्याला 5 ते 7 एक कॉल वाजवायचा आहे. कुठे वाजवायचा आहे? कुठे वाजवायचा रे? बैल बाजार. काय कुर्ला नाही, कल्याण. कल्याण इथे आम्ही आता कल्याणला पोहोचलोय. माऊली आहे, बंड्या, हा रित्या आणि बऱ्या. आता आम्ही इथे ट्रेनने पोहोचलोय. घाईघाई चालू म्हणून आम्ही तिकडे काय चालू नाही केला ब्लॉक. आता इकडे कल्याणला येऊन डायरेक्ट चालू केला. आता इकडनं चालत चालत चाललंय लोकेशनवर. हा कॉल झाल्यानंतर आपल्याला सेकंड कॉल आहे, तिथे पण आपल्याला रोटो सेटअप आहे. आता स्टँडिंग आहे, तिकडे रनिंग आहे. तर बघूया आता जाऊया लोकेशनवर पहिला. हे बघा आम्ही कल्याणला आता. चला चला चालत चालत निघूया. रोज हीच टी शर्ट घालतोय, गेल्या गेल्या लगेच 4 वाजता धुवायला टाकतोय. तोपर्यंत पटापट सुटते दुपारपर्यंत, मग लगेच घालून येतो. आणि याच्यानंतर आपल्याला डोंबिवलीलाच कॉल आहे, तो पण म्हणजे रनिंगच आहे, पण तिथे पण रोटो लावायचा आपल्याला. एक दंत मित्र मंडळ, कोपर रोड, डोंबिवली वेस्ट. चला आता रिक्षाने जायची गरज नाही, काय चालतच जाऊया. पाऊस पण पडलाय आज, चालूच आहे म्हणजे आधी मध्ये. आता जाता पेरू वाला दिसला आणि यांना काय नाद लागलाय पेरूचा काय माहित, मला पण नाद लावलाय. ए तुम्ही लावलाय मला नाद. ए बाबा तू लावलाय चल. मला नाद फक्त एकच गोष्टीचा आहे. कसला? वाजवायचा. बंड्या हसला का रे? सगळे हसायला लागले. माऊलीला फक्त वाजवायचा नाद आहे बस, बाकी कसला नाद नाही. देखो आधा किलो हो गया. मला कच्चे, मला कच्चा घे रे. एक कच्चा चालू, कच्चा दो. अरे कच्चा भो भाय, आज एक नंबर आहे. पेरू खात खात चालत चालत चाललंय लोकेशनला, कारण लोकेशन जवळच आहे कल्याणला. रिक्षाची काय गरज नाही. आपण इथं वाल्मिकी राजा ते आम्ही आलतो तर भेटत आपल्याला मोर्या विषयी आम्हाला मोर्या आता म्हणजे घट्ट वाजवत आहे म्हणजे आंबीचा राजा चालेल. चल दादा भेटू. लोकेशनला पोहोचले आम्ही जस्ट आता चालत चालत पदयात्रा करत, आणि इथे आपली रिक्षा आलेली आहे. हा बाबा पुढे, आणि आपण रिक्षा आणली आहे तिथे का पुढे रिक्षा, आणि काका थांबलाय म्हणजे राजा वगैरे रिक्षा घेऊन आले. आणि ते बाप्पा बसतो वाटतं, आणि आपल्याला वाजवायचं काय माहीत कुठे वाजवायचं. आता तो येतोय, ज्याने आपल्याला कॉल दिला तो येतो, तो सांगेल आपल्याला कुठे लावायचं सेटअप. आता पटापट सेटअप लावू, आणि सेटअप आपला असणार आहे 2 रोटो, 2 कॉन्सेट असतील, 2 थापडोल, 2 नाही तर 1 ताशा. बघूया कसं काय ते. आता पोरं जेवढी अवेलेबल असतील तसं आपण सेटअप लावू आणि मस्त वाजू थोडक्यात. थोडक्यात म्हणजे आता हा कॉल 2 तासच वाजवायचा आहे, पण आपल्या त्या
कमी वेळाचा कॉल आहे असं समजून जा, कारण की आपल्याला 2 तास म्हणजे काहीच नाही ना रे, 2 तासापेक्षा जास्त म्हणजे आपल्याला कॉल म्हणजे सवय झाली वाजवायची. आता 2 तासाचा हाय आणि नंतर 3 तासाचा रात्री आहे. कॉफी 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 आहे का? कॉफी पाहिजे. कॉफी चला आता बघतो चहा कॉफी काहीतरी शेटला लागत. कॉफी 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 काही माऊलीला पण कॉफी पाहिजे. मुश्किल कर दे जी ना काय इकडे कसा वाजवायचा काय समजे नाही. सेटअप रेडी झालेला आहे आपला, मागे बघू शकता तुम्ही 2 रोटो आहे, 2 कॉन्सेट आहे आणि त्याच बरोबर एकदम जोरात पडणारा पाऊस आहे सोबत. हे बघा ते सगळे लपलेत, सगळेच जाऊन जागा पकडल्यात सगळ्यांनी. कॉफी हे मला दे, त्याला दे त्याला दे त्याला दे, पकड पकड पकड. अरे एवढीच आहेच. हो थांब 2 मिनिटं कॉफी पिऊ दे, थांब जरा. पॅकअप झालेलं आहे आपलं, 5 वाजता पण चालू केलं वाजवायला, 7 वाजलेत, 7 म्हणजे 5 मिनिटं आहेत, बंद केलं आपण कारण की आपल्याला तिकडे लवकरात लवकर पोहोचायचं आहे. एकदम घाईत पॅकअप चाललंय, एकदम फास्ट. ए हा वाव, भरलाय मिनी आणि घेऊन गेला यो. ए राहुल सामान पॅकअप पोरांनी केलं बाबा. एवढी घाई आहे की भाई तापडोलच्या याच्या ड्रम भरतात. दुसऱ्या कॉलला जाऊन पण हातगाडीवर रोटो लावायचे म्हणून जरा घाई जास्त झाली. त्याला पॅकअप करतो आणि पटापट पटापट आता चालत चालत जातो कल्याण स्टेशन, तिकडनं डायरेक्ट डोंबिवली स्टेशन, तिकडनं मग डायरेक्ट कोपरला भेटू आपण जाऊन. तर आता फायनली कल्याणवरनं ट्रेन पकडली आपण, कितीची आहे काय माहीत नाही, काय बघितलं नाही, भेट तशी ट्रेन आली तसं चढलो आहे डायरेक्ट. कुठे आता 5 मिनिटात वाटतं ते कितीची ट्रेन आहे? किती इंडिकेटर आहे का? नाही 7:30 7:30 ट्रेन आहे. आता कुठे चल आतमध्ये चल झालं असेल तर. हा चला, कोण कोण आहे आम्ही मेंबर्स? हाय काय रे डोकं भिजलं का बाळा? फुल भिजत वाहतो ना त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही काढले नाही, एकच व्हिडिओ काढली फक्त. अशी वॅक्स लावतो ना मी, सोंड लगेच सुकली. तर आता जाऊया इकडनं डायरेक्ट त्या लोकेशनला पोहोचू. काका पुढे गेलाय ना रे? काका गेलाय पुढे तिकडे हातगाड्या बांधायला. तर आपण पण पोहोचू तिकडे लवकरात लवकर. लोकेशनला आम्ही पोहोचलेलो आणि हालत बघा काय झाली. आता पण सेटअप लावतो ना, फुल भन्नाट पाऊस आला आणि फुल भिजलोय आणि सेटअप लावता लावता भिजलो आणि आता पाऊस थोडा बारीक झालाय. आता वाजवताना पण पडेलच, मगच सारखाच आता असणार आहे. व्हिडिओ जास्त काढणार नाही, नॉर्मल व्हिडिओ काढणार आहे. एन्जॉय करा आपण छोट्याशा व्हिडिओ. आज
जरा समजून घ्या, पावसामुळे जरा हालत जरा खराब झाली आहे, पावसामुळे हालत जरा खराब झाली आहे. आणि हे पण आहे, शो घेत नाहीयेत, माझा आवाज काय पोहोचत नाही तुमच्यापर्यंत. चला जरा थोडा आणि भेटू, माझं जाणार आहे. टेम्पो निघेल सामान भरून आणि मग डायरेक्ट घरी. आता उद्याचे एक दिवस आपल्याला आराम आहे, नंतर दीड दिवसाला आपल्याला तिथे आपण आत्ता वाजवलं ना, आत्ता तिकडेच आपल्याला विसर्जनचा कॉल आहे दीड दिवसाचा. तर आता जास्त काही बोलत नाही, आज जमलं खूप. आजचा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असाल शेवटपर्यंत तर मनापासून धन्यवाद. ह्याच्या पुढे पण आपला ब्लॉग येणारच आहे इकडचाच. याच एक दंत मित्र मंडळ गणपती दीड दिवसाचे गणपती विसर्जन आहे ना, त्याचा ब्लॉग आपला येणार आहे ह्याच्यानंतरचा. तर चला टाटा बाय बाय, भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच.